हॅलो फ्रेंड्स, आज आपण खूप सुंदर अशी एक हँडबॅग बनवणार आहोत। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी मी हे खण फॅब्रिक घेतलेले आहेत। आपण याची उंची घेणार आहोत 7 इंच, रुंदी घ्यायची आहे 9 इंच। या ठिकाणी 2 पीस मी घेतलेले आहेत हे खण फॅब्रिकचे। मेन फॅब्रिकच्याच मापाचे आपण 2 कॅनव्हस पेपर घेतलेले आहेत आणि अस्तरही आपण मेन फॅब्रिकचे जे माप आहे तसेच घेतलेले आहेत। या ठिकाणी हे 2 मी कॅनव्हस पेपर घेतलेले आहेत आणि हे अस्तर घेतलेले आहेत। अस्तरसाठी मी 4 पीस घेतलेले आहेत। मेन फॅब्रिक ज्या मापाचे घेतले आहेत त्याच मापाचे हे सर्व पीस घेतलेले आहेत। सर्वात अगोदर आपण खालच्या बाजूला अस्तर ठेवून घेणार आहोत। वरतून कॅनव्हस ठेवून घ्यायचा आहे आणि वरतून आपण हे मेन फॅब्रिक ठेवून घेणार आहोत। या ठिकाणी आपण शिलाई करून घेऊया। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हँडबॅग कशी बनवायची हे सांगितलेली आहे। एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचे आहे। या ठिकाणी हा पार्ट तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने आपण दुसराही पार्ट तयार करून घेणार आहोत। या ठिकाणी पॉकेटसाठी आपण 2 इंचावर मार्किंग करून घेणार आहोत। सरळ लाईन देऊन घ्यायची आहे। यानंतर आपण दुसरा पार्ट स्टिचिंग करून घेऊया। या ठिकाणी आपण दुसराही पार्ट स्टिचिंग करून घेतलेला आहे। हे दोन्ही पार्ट या ठिकाणी रेडी झालेले आहेत। पॉकेटसाठी आपण 2 इंचावर मार्किंग केलेली होती तो पार्ट कट करून घेऊया। या ठिकाणी आपण चेन जोडून घेणार आहोत। ही चेन उलट्या बाजूने ठेवून घ्यायची आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। वरच्या बाजूने आपण एक दापटीप देऊन घेणार आहोत। या ठिकाणी एक दापटीप देऊन घ्यायची आहे। कट केलेला पार्ट आपण स्टिचिंग करून घेणार आहोत। या ठिकाणीही आपण वरच्या बाजूने एक दापटीप देऊन घेणार आहोत। अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या पार्टलाही चेन जोडून घेणार आहोत। 2 इंच पॉकेटसाठी आपण मार्किंग करून घेऊया। हा भाग आपण कट करून घेणार आहोत। या ठिकाणी आपण चेन जोडून घेणार आहोत। उलट्या बाजूने चेन ठेवून घ्यायची आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। वरच्या बाजूने एक शिलाई करून घ्यायची आहे।
वरच्या बाजूने एक दापटीप देऊन घ्यायची आहे। या ठिकाणी हे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत। यानंतर आपण वरच्या बाजूने एक चेन ठेवून घेणार आहोत आणि एक अस्तर ठेवून घेणार आहोत। अशा पद्धतीने चेन व अस्तर ठेवून घ्यायचे आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। आतील बाजूस हे अस्तर करून घ्यायचे आहे। वरच्या बाजूने आपण एक दापटीप देऊन घेणार आहोत। या ठिकाणी आपण कडेने एक शिलाई करून घेणार आहोत। वरच्या बाजूने आपण हा पार्ट ठेवून घेणार आहोत। खालच्या बाजूने आपण अस्तर ठेवून घेणार आहोत। या बाजूने अस्तर ठेवून घ्यायचे आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण हे अस्तर जोडून घेतलेले आहेत। अस्तरला आपण शिलाई करून घेणार आहोत। वरच्या बाजूने एक दापटीप देऊन घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपण ही तीन पॉकेटची पर्स तयार करत आहोत। या ठिकाणी अस्तरला शिलाई करून घ्यायची आहे। एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचे आहे। यानंतर आपण बॅगेचे हँडल तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक कापड घेतलेले आहेत। या ठिकाणी 16 इंच आपण घेतलेले आहेत। पूर्ण हँडलची लांबी तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही घेऊ शकता। मी 50 इंच घेणार आहेत। रुंदी 3 इंच घ्यायची आहे। या ठिकाणी 51 इंचावर मी मार्किंग करून घेतलेले आहेत। 50 किंवा 51 इंचाचे घेतले तरी चालेल। तुमच्या उंचीप्रमाणे तुम्हाला जेवढे हवे असेल तेवढे तुम्ही घेऊ शकता। या ठिकाणी मी हे अस्तर ठेवून घेतलेले आहेत। हँडल तयार करण्यासाठी मी हे अस्तर वापरलेले आहेत। अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। हँडल तयार करण्यासाठी तुम्ही कॅनव्हसही वापरू शकता आतील बाजूस। या ठिकाणी हे हँडल तयार करून झालेले आहेत। आता आपण बॅगला हँडल जोडून घेऊया। सेंटरची जी चेन आहे त्या ठिकाणी आपण हे हँडल ठेवून शिलाई करून घेणार आहोत। दुसऱ्या बाजूनेही आपण हँडल ठेवून शिलाई करून घेणार आहोत।
हे हँडल पर्सच्या आतमध्ये ठेवून घ्यायचे आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे। पर्सला आपण उलट्या बाजूने शिलाई करून घेणार आहोत। हे हँडल गोळा करून तुम्ही पर्सच्या आतील बाजूस ठेवले तरी चालेल। चेन खोलून आतील कापड बाहेर काढून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी आपली ही खण पर्स रेडी झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे ही पर्स। अशा पद्धतीने आपण ही पॉकेट तयार करून घेतलेली आहे। या पर्सला हे तीन पॉकेट तयार झालेले आहे, एक मागच्या बाजूने, पुढच्या बाजूने आणि सेंटरला। या पर्समध्ये तुम्ही पैसे ठेवू शकता, मोबाईल ठेवू शकता, तुमचं काही मेकअपचं सामान असेल थोडंफार तेही ठेवू शकता। यूजफुल अशी ही आपली पर्स तयार झालेली आहे। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।